नमस्कार वाली मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी वैकली सुनील धनगर, आविष्कार फाउंडेशन या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील. नमस्कार विद्यार्थी बालमित्र हो, आज आपण शिकणार आहोत तुमच्या आवडीचा विषय गणित इयत्ता सहावीकरिता, आणि आजचा घटक आहे पूर्णांक संख्या. यामध्ये आपण सरासरी चार सोडवण्यापूर्वी आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. तर आता आपण यावरचा आधारित सरासरी चार सोडवणं मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे. याच्यामध्ये आपण पाहा, पहिला प्रश्न जो आहे, खालील संख्यांचे ऋणसंख्या व धनसंख्या असे वर्गीकरण करा. आता खाली काही संख्या दिलेल्या आहेत, त्याचं आपल्याला वर्गीकरण म्हणजे दोन भाग करायचे आहेत, धनसंख्या कोणत्या आणि ऋणसंख्या कोणत्या. तर मी ते तुम्हाला लिहून दाखवते. तर अशा प्रकारे पण चौदा संख्या आहेत त्या, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा. तर आपल्याला ह्याच्यामध्ये धनसंख्या आणि ऋणसंख्या अशा वेगळे वेगळे वर्गीकरण करायचे. आपल्याला दोन गट करूया आपण त्याचं, धनसंख्या आणि ऋणसंख्या. तर आता जी पहिली संख्या आहे त्याच्या चिन्ह पहा कोणतं आहे, मायनस, म्हणजेच ही ऋणसंख्या आहे. इथं पहा अधिकचे चिन्ह आहे म्हणजे धनसंख्या, अधिक चार, धन चार म्हणतात त्याला, ऋण दोन. आता इथं कोणतं चिन्ह नाही म्हणजे कोणतं असते तर धन असते, म्हणजे आपण धनसंख्या गृहीतच असतात त्या की त्याला अधिक चिन्ह असतं म्हणजे धनचिन्ह असतं. त्याच्यानंतर सव्वीस, त्याच्यानंतर ऋण एकोणपन्नास, ऋण सदतीस, हे एकोणावीस आहेत तर ते हे इथे येणार आहेत एकोणावीस, ऋण पंचवीस, धन आठ. आता पाच नुसते आहेत तर ते पाच सुद्धा धनसंख्या आहेत, कारण त्याला चिन्ह कोणतंच नाही म्हणजे ते अधिक असते, हे गृहित धरायचं असतं आपण. त्याच्यानंतर ऋण चार, ऋण बारा आणि हे सत्तावीस जे आहे ते काय येणार आहे, इथे येणार आहे. तर अशा प्रकारे आपण त्याचं तुम्हाला मी काय केलेलं आहे, वर्गीकरण करून दाखवलेलं आहे. सराव संच चार, त्याच्यामध्ये पहा धनसंख्या कोणकोणत्या आहेत, तर चार सात सव्वीस एकोणीस आठ पाच आणि सत्तावीस, आणि ऋणसंख्या वजा पाच, हे ऋण पाच, सॉरी ऋण पाच, ऋण दोन, ऋण एकोणपन्नास, ऋण सदतीस, ऋण पंचवीस, ऋण चार आणि ऋण बारा. तर आता हा पहिला प्रश्न तुम्हाला समजला असेल. आता दुसरा जो प्रश्न आहे तर तो काय आहे, तर तो अशा प्रकारे आहे, काही खालील काही शहरांचे तापमान दिलेलं आहे, चिन्हांचा वापर करून त्याचे लेखन करा. आता स्थान दिलेलं आहे आणि त्याचं तापमान, स्थान जे आहे सिमला, लेह, दिल्ली आणि नागपूर. तर सिमलाचं जे तापमान आहे ते त्या शून्य अंशच्या खाली, आता आपण पाहिलेलं आहे शून्य अंशच्या खाली जर असले तर आपल्याला सिमलाचं तापमान कसं लिहावं लागेल, सिमलाचं तापमान त्यांनी दिलेलं आहे शून्य अंशच्या खाली असं लिहिलेलं आहे. तर ते किती आहे, शून्य अंशच्या खाली म्हणजे किती असणार आहे, तर त्याचं तापमान आहे ऋण सात अंश सेल्सिअस. किती असणार आहे ते, ऋण सात अंश सेल्सिअस, कारण शून्याच्या खाली ऋण संख्या. इथं असं लक्षात घ्यायचं, आपण तापमापी पण पाहतो तर त्याच्यामध्ये शून्याच्या वर धनसंख्या असतात आणि शून्याच्या खाली ऋण संख्या असतात. जसं आपण ही संख्यारेषा पाहिली तीच फक्त आपण उभी करा, तिला आडवी होती ती उभी करा. शून्यमध्ये मध्ये आहे उजवीकडे ज्या संख्या असतात त्या धन आणि डावीकडे असतात त्या ऋण, त्याप्रमाणे वर ते तापमान असतं ते धन असतं आणि समुद्रसपाटीपासून वर ते असतं तापमान धन, आणि समुद्रसपाटीपासून खाली जे तापमान असतं ते मायनस म्हणजे ऋण असतं.
तर सिमलाचं तापमान आपण त्यांनी म्हटलेलं शून्य अंशच्या खाली आहे, म्हणजे मायनस ऋण 7 अंश सेल्सिअस, मायनस आपण म्हणतो मायनस डिग्री सेल्सिअस आहे किंवा ऋण. त्याच्यानंतर लेहचं तापमान आहे 0 अंशच्या खाली 12 अंश सेल्सिअस. आता 0 अंशच्या खाली म्हणजे ऋण 12 अंश सेल्सिअस. शून्याच्या खाली जर आलं तर ऋण संख्या. त्यानंतर दिल्लीचं जे तापमान आहे, तर दिल्लीचं तापमान आहे इथं पहा 0. दिल्लीचं जे तापमान आहे ते 0 अंशच्या वर आहे 22 अंश सेल्सिअस, म्हणजे 0 अंशाच्या वर आहे, म्हणजे वर 22 अंश, म्हणजे ते आहे त्याचं तापमान आहे +22 किंवा +22 अंश सेल्सिअस अशा प्रकारे. आणि नागपूरचं जे तापमान आहे ते आहे 0 अंशाच्या वर 31 अंश सेल्सिअस. नागपूर 0 अंशाच्या वर आहे म्हणजे 31 अंश सेल्सिअस, +31 अंश सेल्सिअस. तर अशा प्रकारे आपण एक लक्षात घ्यायचं, 0 अंशाच्या वर म्हटलं तर धन लिहायचं तापमान, आणि 0 अंशाच्या जर खाली म्हटलं तर ऋण लिहायचं. एवढं ह्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. आता आपण याच्या आधारे पहा तिसरा प्रश्न पहा. तर खालील उदाहरणातील संख्या चिन्हांचा उपयोग करून घ्या. एक पाणबुडी समुद्र सपाटीपासून 512 मीटर अंतर खोलीवर आहे. आता एक पाणबुडी आहे आणि ती समुद्र सपाटीपासून काय आहे 512 मीटर अंतर खोलीवर आहे, म्हणजे खाली आहे, म्हणजे 0 अंशपेक्षा खाली जा तुम्ही, तर ते आहे त्याचं ऋण 512, त्याची काय आहे मीटर खोली आहे मीटर. तर हे चिन्हाचा वापर करून आपण लिहिलेलं आहे, म्हणजे याचं उत्तर असं लिहायचं की एक पाणबुडी समुद्र सपाटीपासून 512 मीटर अंतर खोलीवर आहे, तर त्याचं उत्तर काय लिहायचं अशा प्रकारे चिन्हाचा वापर करून अशा प्रकारे लिहावं लागेल, ऋण 512 मीटर. आता दुसरं जे आहे, हिमालयातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची उंची समुद्र सपाटीपासून 8848 मीटर आहे. आता समुद्र सपाटीपासून म्हटलं म्हणजे आता आपण इथं समुद्र सपाटी म्हणजे आपण हा जो आहे 0 अंशाच्या वर असतो, तर ते किती आहे याच्यापासून 8848 मीटर आहे. तर ते कसं संख्येच्या रूपात आपल्याला लिहायचं, तर धन 8848 मीटर वर आहे, बरोबर आहे, म्हणून 0 अंशाच्या वर असणाऱ्याला आपण धन लिहितो. हे चिन्ह आपण नाही लिहिलं तरी चालतं, कारण ते धनच असते, पण मी तुम्हाला इथं लिहून दाखवलं, संख्येच्या रूपात लिहायला सांगितलं म्हणून त्याप्रमाणे लिहायचं, संख्या चिन्हाचा उपयोग करून लिहायचं म्हणून त्याप्रमाणे लिहायचंय. आता तिसरं जे आहे, जमिनीपासून 120 मीटर अंतरावर उडणारा पतंग. आता जमीन समजा ही 0, आपण जमीनचा अर्थ 0, आणि त्याच्या वर पतंग हा उडत आहे तो 120 मीटर अंतरावर आहे, म्हणजे 120. तर हे कसं लिहायचं आपल्याला, तर 120 मीटर, म्हणजे चिन्ह आपण अशा प्रकारे लिहू, धन 120 मीटर. आणि चौथं जे आहे, भुयार जमिनी खाली आहे, तर खाली आहे म्हणजे पहा जमिनी खाली जेव्हा असतं तेव्हा ऋण सुरू होतो, तर 2 मीटर खोल आहे, म्हणजे इथं हे ही जमीन आहे आणि हे खाली भुयार आहे, तर खाली म्हणजे 2 मीटर, म्हणजे काय होणार आहे, तर ऋण 2 मीटर. अशा प्रकारे आपण संख्या त्या चिन्हांचा वापर करून लिहिल्या आहेत. तर अशा प्रकारे पण आपण उदाहरण संग्रह किंवा सरासरीचे 4 मी तुम्हाला याच्यामध्ये सोडून दाखवले आहे. आणि आता याच्यामध्ये पहा, आणखी आपण थोडंसं पाहणार आहे, तर मैदानावर इसवी सन 2000 ते 2024 ही वर्ष दर्शवणारी कालरेषा तयार करावी. एका विद्यार्थ्यास चालू सालार उभे करून खाली प्रश्न विचारले. आता समजा आपण इथं एक मी तुम्हाला अशा प्रकारची एक संख्यारेषा मी तयार करून दाखवते. इथं साल दिलेला आहे 2016, त्याच्यानंतर 17, 18, 19, 20,
त्याच्यानंतर 2021 आणि आणखी एक टीम पुढे आहे 2022 म्हणजे पुढे टीम बस आहे आणि संख्या रेषा अशी अशा प्रकारे त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 आणि 6 तर अशा प्रकारची ही संख्या रेषा आहे. आता इथं तुम्ही पुस्तकातसुद्धा अशा प्रकारे पाहू शकता इथं पण. तर आता खेळताना त्याचे वय काय आहे असं आपण इथं आता एखाद्या विद्यार्थ्याला उभं करायचं. आता इथं आपण जर म्हटलं इथं ठेवलं त्याला 2016 साली तर आपण म्हटलं खेळताना समजा आता तो इथं उभा केला मुलगा एखादा 2016 साली तर आपण काय म्हणणार आहे 5 वर्षापूर्वी त्याचे वय कोणते होते 5 वर्षापूर्वी साल कोणते होते व त्याचे वय किती होते. तर आता पहा आपण 5 वर्षापूर्वी म्हटलं की आपण मागे जायचं म्हणजे 1 2 3 4 आणि 5 म्हणजे पहा इथं 2015 14 13 12 आणि 11 हे असणार आहे 2011 साल 5 वर्षापूर्वी त्याचं वय किती असणार आहे. मग ते 0 असणार आहे म्हणजे 2011 साली त्याचा जन्म झाला असेल आणि 5 वर्षानंतर तो 2016 साली तो 5 वर्षाचा असेल. बरोबर आहे. 5 वर्षापूर्वी साल किती असणार आहे मग 2011 ह्या मुलाला आपण इथं जर आज इथं आहे उभा तो त्याप्रमाणे. आता विद्यार्थी 10वीत कोणत्या साली जाईल व त्याचे तेव्हा त्याचे वय किती असेल. तर आता आपण 10वीत मोजताना हा समजा हा आता पहिलीत आहे तर आता तो 10वीत कधी जाणार तर ए पहिली आता इथून हे झाल्यावर हा पहिली इथं दाखल केला म्हणजे पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी अशा प्रकारे आपल्याला ते मोजता आलं पाहिजे. आता 2011 साली जर तो पहिलीत असेल तर 10वीत कधी जाणार आहे तर पहा 12 साली एक पहिली पूर्ण होणार आहे म्हणजे 1 वर्ष अशा प्रकारे आपल्याला ह्या संख्या रेषेचा उपयोग होऊ शकतो आणि त्याचं वय सुद्धा आपल्याला काढता येईल. तर अशा ह्याच्यासाठी ह्या गोष्टीचा आपण उपयोग होऊ शकतो. आता मला वाटतं हा सर्व संच तुम्हाला समजला असेल आणि हा व्हिडिओ सुद्धा माझा आवडला असेल तर तुम्ही त्याला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये. तुमच्या काही अडचणी असल्यास कमेंट्स कळवा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.